पायाखालची वाळू सरकली की माणूस दहशतवादाचा मार्ग स्वीकार, माणूस घाबरला समोरचा, पराभवाची भीती वाटायला लागली, लोक आपल्याला स्वीकारणार नाही त्याच भय वाटायला लागलं की मग तो मोदीचा मार्ग सुरू होतो. मी धमक्या द्यायच्या पोलिसांचा वापर करायचा. बरं, धमक्या कशा देतात आम्हाला माहिती आहे, मी आयुष्यभर धमक्या देतच आलो ना. तुम्हाला धमक्या नवीन असतील, आम्ही धमक्या घेतो सुद्धा, धमक्या देतो सुद्धा. त्याच्यामुळे धमक्या वगैरे हा जो प्रकार सुद्धा या भागात चाललेला आहे, हा डरपोकपणा. आणि धमक्या समोर येऊन कोणी देत नाही, धमक्या नेहमी फोनवर दिल्या जातात आवाज बदलून. पण महाराष्ट्राला असे आवाज बदलून धमक्या देणाऱ्यांची आता काळजी नाही. तुमचं अस्तित्व फार थोडं आहे, तुम्ही बारामती धमक्या द्या पण तुम्हाला मुंबईत यायचं हे लक्षात ठेवा. मुंबईला यायचं आहे, ठाण्याला यायचं आहे, रस्ता आमचाच आहे. कोणाला धमक्या देत आहे? पवार साहेबांच्या माणसाला धमक्या देत आहे की शिवसैनिकांना धमक्या देत आहे? कोणाला धमक्या देत आहे? धमक्या देत ना. आम्ही घाबरणाऱ्या लोकांना ही मर्दांची समाज, नामर्द होते, डरपोक होते, ते गेले पळून. या धमक्या, जे पोलीस स्टेशनला फोन, खोटे गुन्हे.